मैं लक्ष्मी बाई हूँ झांसी की रानी, झांसी को अंग्रेजों के हाथों में नहीं जाने दूंगी। लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी। विनंती करते ऍडव्होकेट जयाताई उभे खऱ्या अर्थाने आज झुंजार अशी रणरागिणी वाटते जगत ताई मी व्यासपीठावर नमस्कार, रामकृष्ण हरी। मी युवा कीर्तनकार अर्चना दीदी साळुंके तुम्हा सर्वांना एक नम्र निवेदन करते। 19 मे 2022 रोजी ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशलय आणि कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या वतीनं सुंदर असा पुरस्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे। झाशीची राणी पुरस्कार 2022 याचं सुंदर भव्य दिव्य नियोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवायची आहे। मीही येते, तुम्ही या कार्यक्रमाची वेळ आहे 1 ते 5 या वेळामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमाचं स्थळ आहे अण्णाभाऊ साठे सहभागृह, सातार रोड, पुणे। नक्की या, तुम्ही सर्वांनी उपस्थित राहा। मीही येते। रामकृष्ण हरी, धन्यवाद। नमस्कार, मी आरजे बंड्या। ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय आणि कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झाशीची राणी पुरस्कार सोहळ्याचं आयोजन दिनांक 19 मे अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अनेक मान्यवरांना या पुरस्कार सोहळ्यात झाशीची राणी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। हा अत्यंत ऐतिहासिक सोहळा असणार आहे आणि या कार्यक्रमात मला पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे। तर मी ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय आणि कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन या दोन्ही संस्थांचा मनापासून आभारी आहे। या दोन्ही संस्था सामाजिक काम करणाऱ्या निर्भीड, सक्षम, कार्यक्षम महिलांना मदत करणाऱ्या संस्था आहेत आणि मला या कार्यक्रमाचा एक भाग या दोन्ही संस्था करून घेत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। तेव्हा भेटूया 19 मेला अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे या ठिकाणी झाशीची राणी पुरस्कार वितरण सोहळ्यात। नक्की भेटूया, धन्यवाद। नमस्कार, मी दीपक वखरे, अकॅडमिक डिरेक्टर काउन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडिया। ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय आणि कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झाशीची राणी पुरस्कार येत्या 19 मे रोजी अण्णासाहेब साठे सभागृह पुणे येथे आयोजित केलेला आहे। या दोघही संस्था समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवान्वित करतात। माझ्या दोघही संस्थांना त्यासाठी मनापासून सदिच्छा। तसेच झाशीची राणी पुरस्कार जाहीर झालेल्या सगळ्या सन्मानार्थींना काउन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडियाच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन देतो आणि त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार,
नमस्कार, मी उर्मिला गव्हाणे रोकडे, मराठा व्यवसाय संघामध्ये महाराष्ट्र अध्यक्ष व कोर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत आहे. तसेच शिवसेना महिला विभाग संघटक नवी मुंबई गोपरखेड येथे कार्यरत आहे. आज झाशीची राणी पुरस्कार सोहळा होत आहे आणि त्या पुरस्कार सोहळ्यासाठी आमची निवड झालेली आहे. त्यासाठी मी ऊर्जा फाउंडेशनचे आभार मानते. आज अण्णाभाऊ साठे सभागृहात हा सोहळा संपन्न होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार म्हणून येत आहोत. तुम्हीही जरूर यावे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी सुरेखा भगवान गव्हाणे, नवी मुंबई सानपाडा या ठिकाणी राहते. आज माझी झाशीची राणी पुरस्कारासाठी ऊर्जा फाउंडेशनने म्हणजे माझं नाव निवडलेलं आहे. त्यासाठी आज अण्णाभाऊ साठे सभागृह सातारा रोड पुणे या ठिकाणी आम्ही पोहोचतोय अवॉर्ड घेण्यासाठी. तर मी खूप या फाउंडेशनचे आभारी आहे की त्यांनी माझ्यातले जे गुण ओळखले आणि या पुरस्कारासाठी माझी निवड केली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही येत आहोत, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाय, हॅलो, नमस्कार. मी अभिनेत्री सविता हंडे. आजपर्यंत तुम्ही मला तारक मेहता का उलटा चष्मा आणि अनेक हिंदी मराठी सिरियलमध्ये पाहत आलेल्या आहात. आज ऊर्जा फाउंडेशनतर्फे आज झाशीची राणी पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे आणि त्यासाठी खास माझी निवड झालेली आहे. त्याबद्दल ऊर्जा फाउंडेशनचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण माझी निवड केली त्याबद्दल. आणि खरंच ह्या पुरस्कारामुळे मला ऊर्जा मिळालेली आहे. असंच मला काम करण्याची ऊर्जा मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज अण्णाभाऊ साठे सभागृहात हा पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. तर आम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत. तुम्ही आमच्या बरोबर या क्षणाचे साक्षीदार व्हा आणि पुन्हा एकदा ऊर्जा फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देत जय शिवाजी जय भवानी असं म्हणत आजच्या या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करते, वंदन करते. धन्यवाद पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या साठी. खूप खूप शुभेच्छा माझ्या सर्व झाशीच्या राणी. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपटमंडळ. मित्रो, कलाकृती फाउंडेशनतर्फे नेहमीच सोशल आणि महिलांना अशा गरजू महिलांना पुरस्कृत किंवा त्यांना मदत केली जाते. त्या माध्यमातून ज्या महिलांनी क्षेत्रात विविध विभागात एक उल्लेखनीय काम केले आहे अशा 101 महिलांचा सत्कार, पुरस्कार देऊन सत्कार येत्या 19 मे रोजी दुपारी 1 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे आयोजित केलेला आहे. मी निश्चितच सर्व आयोजकांचं अभिनंदन करतो. त्यामुळे महिला सबलीकरण किंवा महिलांना अशा प्रकारे पुरस्कृत केल्यामुळे त्यांना अनेक काम करण्याची ऊर्जा मिळू शकते आणि महिलांच्या पाठीशी संपूर्ण समाज राहू शकतो. परत एकदा मी सर्व आयोजकांचा आभार मानतो आणि यातील ज्या 101 महिला आहे त्यांना झाशीच्या राणी पुरस्कार या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचंही अभिनंदन करतो. मी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आपण सर्वांनीही नक्कीच या कार्यक्रमाला उपस्थित राहू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार, मी मनोज सोनवणे. झाशीची राणी पुरस्कार 2022 समिती प्रमुख. नुकताच दिनांक 19 मे 2022 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे या ठिकाणी आपणास कलाकृती मल्टीपर्पज फाउंडेशन ही महिलांवर काम करणारी संस्था तसेच ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय ही अंध मुलामुलांवरती ज्यांना आपण अंध म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये प्रत्यक्ष म्हणतो अशी प्रत्यक्ष मुलांसाठी काम करणारी ही संस्था ज्यांचं अन्न वस्त्र निवारा शिक्षण त्यांचं स्वावलंबन ही स्वखर्चाने करणारी ऊर्जा प्रतिष्ठान प्रकाशालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला या ठिकाणी जो काय ऐतिहासिक असा 111 महिलांचा सन्मान या ठिकाणी झाशीची राणी पुरस्कार देऊन सन्मानित झाला त्याबद्दल मी सर्व माय भगिनींचे त्रिवार अभिनंदन करतो. प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. कोणी आरोग्य असो, सांस्कृतिक असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्रीडा असो किंवा इतर कुठल्याही प्रत्येक क्षेत्रामध्ये गृहिणीचा असो ती सुद्धा आपल्या परिवाराशी झगडून आपल्याला सांभाळून
एक प्रकारचं समाज कार्यकर्ते आहे. असं सामाजिक क्षेत्रात सर्व काम करताना विविध माय बहिणींचे मी त्रिवार अभिनंदन करतो आणि सलाम करतो अशा महिलांना ज्यांना झाशीचा राणी पुरस्कार हा सन्मानित झाला. या ठिकाणी प्रसिद्ध आपले मान्यवर पीडी जोकी आरजे बंड्या, माननीय सिकंदर सय्यद साहेब, सामाजिक कार्यकर्ते योगेश गुंदळ साहेब, मेडिनोवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे डॉक्टर अरविंद साहेब खरात, अकॅडमिक डायरेक्टर CTSI चे माननीय दीपक वाघेरे साहेब, आपले सर्वांचे लाडके PSP ढावा आणि खानदेश हॉटेलचे संचालक नाना गरुड, तसेच IT डिपार्टमेंटचे दिल्लीचे आपले लाडके भानुदास सोलापूरकर साहेब आणि व्हाईट आर्मीचे आपले कांदेकर साहेब हे या ठिकाणी साक्षीदार झाला उपस्थित राहिला. तसेच या ठिकाणी जे काय आपले प्रमुख उपस्थित होणार होते परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित येऊ शकले नाही, पण त्यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या असे आपले विधान परिषदेचे उपसभापती माननीय डॉक्टर नीरनताई गोरे, तसेच ग्राम विकास आणि महसूल विभागाचे राज्यमंत्री माननीय अब्दुल सुलतान साहेब यांचे PA पर्सनल असिस्टंट श्री गिरीश भंडारे साहेब, निरंकार सेवा झोनचे झोनल इन्चार्ज माननीय तारकचंद्रन चंद्राने साहेब यांना जी काही फोनवर शुभेच्छा आपल्या काकांना दिल्या त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो. कार्यक्रमा ठिकाणी काही जर आपला आमच्याकडनं काही चूक झाली असेल, फाउंडेशनकडनं काही चूक झाली असेल आमच्या, तर कृपया आम्हाला आम्ही क्षमा मागतो आणि कृपया कोणताही लाभ करून न घेता आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे सन्माननीय अतिथींचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी ज्या काही माझ्या भगिनींना हा पुरस्कार मिळाला आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, एक सॅल्यूट अशा महिलांना आणि एक मानाचा मुद्रा मी या ठिकाणी करतो. चूक भूल येणे गेले, धन्यवाद. झाली का आता कसं झालं का?